नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र पिंजरकर आणि माझ्या आयुर्वेद खजाना चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एक वेळा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भोकर या वनस्पतीची ओळख व याचे उपयोग. हे जे आपल्याला समोर दिसते हे भोकर वनस्पती आहे. याला हे असे फळं लागलेले आहेत. मित्रांनो, याला मराठीमध्ये भोकर, शेलवट, लसोडा आणि लिसोडा या नावाने सुद्धा या वनस्पतीला ओळखल्या जाते. याच्या प्रामुख्याने तीन जाती असतात, परंतु आज आपण या भोकरच वनस्पतीची ओळख पाहणार आहोत व याचे उपयोग पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे आपल्याला भोकर दिसते हे अत्यंत पौष्टिक फळ आहे. याच्या सेवनाने बलाची वृद्धी होते, शक्तीची वृद्धी होते, वीर्यात वाढ होते व वीर्याची क्वालिटी चांगली होते, म्हणजेच वीर्याची गुणवत्ता सुधारते. तर मित्रांनो, हे फळ आपण जर खाता तर आपल्या तोंडाची उष्णता, तोंडात आलेले फळं, आलेलं तोंड यांनी दूर होते. तसंच या फळाची सेवन जर महिला करतात तर या फळाच्या रोज खाल्ल्याने 10-15 दिवस किंवा 7-8 दिवस जर खाताय आपण तर आपल्या श्वेतप्रदरामध्ये सुद्धा चांगला आराम होतो. मित्रांनो, ही वनस्पती खूप उपयोगी आहे. याचे फळ जर आपण सतत 20 दिवस जर खाता तर आपल्याला एक अतुलित शक्तीची प्राप्ती होते, म्हणजे बल वीर्य वृद्धी होते. तसंच मित्रांनो, या जळलेल्या जागेवर किंवा चटका जर लागलेला असेल कुठे तर या भोकरच्या झाडाची साल आपल्याला काढायची आहे व याची राख करून शुद्ध खोबरेल तेलात आपल्याला त्या ठिकाणी लावायची आहे. असं जर लावताय तर आपलं जर अग्नीनं जर भाजलं असेल, अग्नीनं जर जळलं असेल किंवा जखम जरी असेल तरी याने 5-6 दिवसात भरपूर आराम पडतो. तसंच मित्रांनो, ज्यांना अतिसार आहे, ज्यांना अतिसाराचा आजार आहे त्यांनी सुद्धा या सालीला पाण्यात उगाळून 2-2 चम्मच जर सकाळ संध्याकाळ जर पिताय तर आपल्या अतिसाराला सुद्धा भरपूर आराम होतो. हे याचे फळं आपण नीट बघून घ्या. भरपूर फळं या वनस्पतीला लागलेले असतात. हे खूपच पौष्टिक आहे, बलवर्धक आहे, वीर्यवर्धक आहे. तसंच हे अतिशय थंड प्रकृतीचे फळ आहे. याच्या रोज खाल्ल्याने आपल्याला भरपूर बलाची प्राप्ती होते, तसंच आपल्या शरीरात शक्तीचा संचार होतो. मित्रांनो, हे वनस्पती खास करून आमच्या खेडेगावामध्ये भरपूर मिळते. तर हे चिकट वनस्पती असते, याच्यात या फळामध्ये एक चिकटसा द्रव निघतो. तर हा द्रवच गिळल्याने आपल्या गळ्याचे आजारसुद्धा दूर होतात. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.